झी मराठीवरील कलाकारांचा आणि मालिकांचा गौरव करणारा सोहळा म्हणून झी मराठी अवॉर्ड्सला ओळखलं जातं दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमागदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो नुकतंच याचा नामांकन सोहळा पार पडला झी मराठी अवॉर्ड दोन हजार बावीस ची नॉमिनेशन पार्टी मुंबईत पार, पार पडली यावेळी कोणता कलाकार कोणती जोडी कोणती मालिका कोणतं कुटुंब मा, सर्वोत्कृष्ट ठरेल याचं नामांकन जाहीर करण्यात आलं मात्र या नामांकनावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठी मालिका सुरुवातीपासूनच घराघरात लोकप्रिय आहे मालिकेत सातत्याने येणारे ट्विस्ट यामुळे ते या प्रेक्षकांना चांगलीच पसंती सुतरताना पाहायला मिळाली या मालिकेत अभिनेता श्रेयस्थळपदे प्रार्थना बहिरे हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत इतकंच नाही तर मालिकेतील बाकीचे कलाकारांना सुद्धा प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे मात्र मालिकेला सर्वोत्कृष्ट नायक या विभागात नामांकन देण्यात आलं नाही त्यामुळेच प्रेक्षक यावर टीका करताना दिसत आहेत माझी तुझी रेशीम या मालिकेत यश हे मुख्य पात्र अभिनेता चाहता दिसतोय चांगलाच वाढला आहे त्याला घराघरात एक वेगळी ओळख मिळाली आहे विशेष म्हणजे अनेकांना यश हे पात्र आपल्यातील एक असल्याचं भासतं त्यामुळे अनेक जण यश या पात्रावर भरभरून प्रेम करतात यंदाच्या झी मराठी अवॉर्ड सोहळा त्या मालिकेला सर्वोत्कृष्ट कुटुंब सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट नायिका सर्वोत्कृष्ट खलनायिका यांसारख्या विविध विभागात नामांकन देण्यात आलं आहे पण यातीलच एक महत्वाचा विभाग असलेला सर्वोत्कृष्ट नायक या विभागात या मालिकेला नामांकनच देण्यात आलं नाही त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी झी मराठी अवॉर्ड सोहळ्यावर तसेच झी मराठीवर नाराजी व्यक्त केली आहे काहींनी तर या सोहळ्यावर बहिष्कार टाका असं म्हटलं आहे यातीलच काहींनी पट्यासाठी म्हणजे अभिनेता स्वप्नील जोशीसाठी श्रेयस्थळपदेला डावललेला आहे असा आरोप देखील केला आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणी अद्याप झी मराठी वाहिनीकडून काहीही स्पष्टीकरण आलं नाही तसेच श्रेयस तळपदे किंवा मालिकेतील कोणत्याही कलाकारांनी यावर काहीही प्रतिक्रिया आत्तापर्यंत दिली नाही तेव्हा अभिनेता ते श्रेयस तळपदे तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका